नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक घोटाळा प्रकरणाची आज सुनवाई होणार आहे आणि सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या दालनामध्ये सुनवाई होणार आहे. मात्र सुनील केदार या घोटाळ्यातील मुख्य आरोपी असल्याने त्यांच्याकडून वसुली करण्यात यावी यासाठी भाजपने सावनेरमध्ये आंदोलन सुद्धा केलेलं होतं. आपल्यासोबत भाजपचे जिल्हाध्यक्ष सुधाकर कोळे आहे. भाऊ, काय सांगाल, आज सुनवाई होते आहे, काय तुम्ही या संदर्भात रेटून धरलेला होता? खरं म्हणजे 22 वर्षापूर्वी झालेला हा नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा घोटाळा आहे. 153 कोटीची किंमत आज 1444 कोटी रुपये झाली आहे. हा पैसा जो आहे या बँकेतला हा सर्वसामान्य नागरिकांचा आहे, शेतकऱ्यांचा आहे, गोर गरीब दीन दलित पीडित व्यावसायिक शिक्षक क्लर्क कारकून आणि टपरीच्यावर काम करणारे अशा लोकांचा आहे. कारण एकेकाळी ही बँक सर्वसामान्य माणसाला आपल्या घरची बँक वाटायची. आता एखाद्या सामान्य माणसाकडे जर 1000-2000 रुपये राहिले तर शासन किती तगादा लावते, त्याच्यावर 1 लाख रुपये कर्ज असलं तर त्याच्या घरावर जप्ती येते. पण आता हा 1400 कोटी रुपये वसूल करण्याचा विषय आहे आणि त्याच्यावर सहकार मंत्र्यांनी स्थगिती दिली आणि म्हणून आम्ही आक्रमकपणे पुढे आलो. आम्हाला कोणावरही आकस नाही, तेवढं लोकांच्याकडून 1400 कोटी रुपये वसूल केलेच पाहिजे हा आमचा आग्रह आहे. जो सरकार आहे, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील राष्ट्रवादीचे होते आहेत, त्यांनी सुनावणी लांबवली तर आम्ही न्यायासाठी सरकार वगैरे काही बघणार नाही. सामान्य जनतेच्या न्यायासाठी सरकारच्या विरोधातही आंदोलन करण्याची गरज भूमिका पडली तर ते 100% जिल्हाध्यक्ष म्हणून मी घेईन. आणि त्यामुळे हा न्याय मिळालाच पाहिजे, जनतेचे पैसे जनतेला परत मिळालेच पाहिजे, हा आग्रह माझा आहे. काय वाटतं आजच्या सुनावणीमध्ये काय होईल? 100% सुनावणीमध्ये वसुलीची कारवाई पुढे जाईल याची मला खात्री आहे. 100% वसुलीची कारवाई पुढे जाईल अशी खात्री असल्याचं भाजपचे जिल्हाध्यक्ष सुधाकर कोळे सांगतात. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.